रिझर्व्ह बँकेचं नवं पतधोरण जाहीर झालं आहे. ते नेमकं काय आहे ते आपण जाणून घेऊयात. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे देशाची आर्थिक व्यवस्था कमकुवत झाली होती. मात्र आता लसीकरणाचा वेग हळूहळू वाढू लागल्यामुळे अर्थव्यवस्था देखील काहीशी पूर्वपदावर येऊ लागली आहे. याचाच परिणाम म्हणजे बाजारात काही प्रमाणात तेजी दिसू लागली आहे. आता रिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या निर्णयानुसार रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अर्थात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आलाय. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या द्विमासिक आढावा बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला आहे. देशातील रेपो रेट 4% कायम ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय रिव्हर्स रेपो रेट देखील 3.35% इतका कायम ठेवण्यात आलाय. देशातील महागाईचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी COVID-19 अर्थव्यवस्थेवरील परिणाम नियंत्रित करण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती पूर्ववत येईपर्यंत देशाचं पतधोरण सर्वसमावेशकच ठेवलं जाईल अशी प्रतिक्रिया शक्तिकांत दास यांनी दिली आहे. रेट रिमेन्स अनचेंज्ड ॲट 4% अँड द स्टँड्स रिमेन्स अकॉमोडेटिव्ह एज लॉंग एज नेसेसरी टू रिव्हाइव्ह अँड सस्टेन ग्रोथ ऑन अ ड्युरेबल बेसिस अँड continue to mitigate the impact of COVID-19 on the economy while ensuring that inflation remains within the target going forward. The marginal standing facility, that is MSF rate, and the bank rate remain unchanged at 4.25%. The reverse repo rate also remains unchanged at 3.35%. With the worst of the second wave behind us and substantial pickup in COVID-19 vaccination giving greater confidence to open up and normalize economic activity. आता रिव्हर्स रेपो रेट आणि रेपो रेट म्हणजे काय ते आपण जाणून घेऊयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या अधिकारा अंतर्गत देशातील बँकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे आणि त्यांच्या ठेवींवरील व्याजदर नियंत्रित करत असते. यामध्ये बँकांना दिलेल्या कर्जावरील व्याजदरांना रेपो रेट असं म्हणतात. बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेवलेल्या ठेवींवर जे व्याज रिझर्व्ह बँक इतर बँकांना देते त्याला रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. या पैशातूनच बँका कर्ज वाटप करत असतात. टीओडी मराठी लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.